चल बस 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 लोकर बस। आज मला गाडीची नेहमीपेक्षा जास्त भीती का वाटतीये? खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय। नाही नाही, मी गाडीत बसूच शकत नाही, इतक्या वेगाचा सामना करूच शकत नाही मी। अगं काय झालं? सॉरी मी विसरले, माझ्याकडे स्कूटर आहे, तुम्ही वा पुढे, मी येते स्कूटरनी। अबे सिटी हॉस्पिटल? हो हो, लवकर पोहोच, मीही पोहोचतोच। अरे बाबा कशाला कुकलतोय? हे बघा, माझ्याच गाडीला खूप वर्षापूर्वी अपघात झाला होता। या मुलीने सांगितलं की त्या संदर्भात तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून काय काय सांगायचं होतं? मी बाबू ड्रायव्हर, मला खरं सांगायचंय। खरं सांगायचं म्हणजे? तुमच्या गाडीला अपघात झाला होता। बरोबर बरोबर बरोबर, तुकने तुकलं होतं। बरोबर बरोबर बरोबर, तू ट्रक मी चालू होतो, मुद्दम मुद्दम तुकलेली होती। मुद्दम अपघात नाही, घातपात होता। घातपात? तुम्ही मुद्दम ठोकले? हो पण का, कशासाठी केलं असं? पाप घडलं माझ्या हातून, मला इच्छा आधी सांगून टाकायचंय सगळं, मला नरकात नाही जायचंय। गुन्हा केलाय मी, त्याची शिक्षा माझ्या कुटुंबाला मिळाली। मी पण मरणार, त्याआधी तुम्हाला खरं सांगायचं। अरे पण का केलंस हे सगळं? मी काय वाकड केलं होतं तुझं? मी तर ओळखत पण नाही तुला, का आमच्या जीवावर उठला होतास? मला तुम्हाला मारायची सुपारी दिली। सुपारी दिली होती? सुपारी कोणी दिली होती? सुपारी का, कशासाठी कोणी दिली होती मला सांग, मला नाव सांग त्याचं। कोणी कुणी दिली होती? कुणी दिली होती सुपारी मारायला? तुमकडे करीन मी। तुकडे करीन मी त्याचे, तुकडे करीन, नाव सांग त्याच, ज्यानं माझ्या दादाच्या आयुष्याचं वाटोळं केलं। नाही त्याला जीवे मारलं ना तर नागराज नाव नाही सांगणार मी। बोल बोल, कुणी सुपारी दिली होती तुला? दादा तू बाजूला, मी बोलतो त्याच्याशी। सांग ना कुणी दिली होती सुपारी?
तुला सुपारी कोणी दिली नाव सांग त्याचं, सांग नाव। तू फक्त नाव सांग, काय करते नाव काय त्याचं? नागराजशी दुश्मनी घेतली नक्की? नागराजशी जो पंगा घेतो ना, त्याचे नंतर काय हाल होतात याचे त्याला कळत नाही। बोलच नाव, बोलच तू। हे नागराज, अरे अरे थोडं शांतपणे घे ना, शांतपणे शांतपणे घे, त्याला बोलू दे। आपल्या वाईटावर कोण आहे ते कळू दे ना आपल्याला। हो दादा, मी तेच बघतोय, पण हे सांग ना बाबा, सांग ना कोणी दिली होती सुपारी, का केलंस तू हे? मी पाया पडतो तुझ्या, पण सांग, सांग कोणी केलं हे सगळं, सांग ना। हे दादा, हा हा बेशुद्ध पडले, उठे बोल ना। डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, बघा ना कसं करतोय तो, काय झालं त्याला, काय झालंय डॉक्टर त्याला? काय नाही, तो अनकॉन्शियस झालाय, तुम्ही जरा बाहेर थांबा। पण डॉक्टर, तो 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 वाचायला हवा बरं का? तो 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 वाचेल तो, तुम्ही प्लीज बाहेर थांबा। तू शांत बस बर, काही काळजी करू नको, हा माणूस नक्की शुद्धीवर येईल आणि आपल्याला सगळं खरं खरं सांगेल। पण दादा दादा, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली, इतक्या वर्षात आपल्याला त्या अपघाताबद्दल कोणी काही सांगितलेलं नव्हतं, पण आज ह्या माणसाने आपल्याला काहीतरी सांगितलंय। म्हणजे वहिनींबद्दल आणि तन्वीबद्दल याला याला नक्की काहीतरी माहीत असणार। काही झालं तरी हा माणूस वाचायलाच हवा। मी वाचवेन त्याला, मी नाही मरू देणार त्याला। ही घटना घडली तेव्हा तो तिथेच होता, म्हणजे याला तन्वी आणि प्रतिमा बद्दल नक्कीच काहीतरी माहिती असणार आहे। देवा देवा, एक वेळ माझे प्राण घे, पण ह्या माणसाला वाचव। पण तू इथे कसा आलास? हे सगळं तुला कसं कळलं? राकेशला मी कॉल केला होता, राकेशने मला सांगितलं की तुला अपघाताबद्दल आज कोणीतरी काहीतरी सांगणार आहे म्हणून। मी घरीच होतो जेव्हा माझ्या वहिनीबद्दल आणि तन्वीबद्दल काहीतरी कळणार आहे तेव्हा मी घरी कसापासून राहतो आता सांग ना। मी तडक इकडे निघून आलो,